नमस्कार मित्रांनो दीपटेक ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण बेसिक स्टॉक मार्केटवरती एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण कॅन्डलस्टिकचा अभ्यास आप करत आहोत तर दोन तीन दिवसापासून मी हा व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही कारण की काही कामात थोडं बिझी होतो त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही तर आपण आता कॅन्डलस्टिकची सिरीज ही कंटिन्यू करणार आहोत तर आज आपण अभ्यास करणार आहोत थ्री व्हाईट सोल्जरचा म्हणजे हे कॅन्डलचं फॉर्मेशन कशा प्रकारे होत असतं ते बनण्यामागचं लॉजिक काय त्याची सविस्तर त्याच्या आजच्या भागामध्ये आपण करणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला माझा उद्देश पण सांगितलेला आहे कारण की मला माहित आहे की भरपूर मराठी माणसे जे असतात ते चुका करत असतात म्हणजे जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये ते एंटर करत असतात ते खूप मोठ्या चुका करत असतात म्हणजे ते डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करत असतात आणि खूप मोठे लॉसेस स्टॉक मार्केटमध्ये करून घेत असतात तर माझा एकच उद्देश आहे की माझ्या माणसाला यातून बाहेर काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारचे नॉलेज त्यांना द्यायचे आहे तर त्यासाठी मी बेसिक सिरीज चालू केलेली आहे म्हणजे आपण यामध्ये बेसिक टू चा अभ्यास करणार आहोत म्हणजे एक एक गोष्ट यामध्ये शिकणार आहोत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघत चाला आणि त्यातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे नॉलेज पण मिळणार आहे तर तुम्ही डेली हा व्हिडीओ बघत जायचा आहे चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या कॅन्डलचं फॉर्मेशन कशा प्रकारे होत असतं तर मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत थ्री वाईट सोल्जरचा म्हणजे कॅन्डल कशी बनत असते ती कॅन्डल बनण्यामागचं लॉजिक काय असतं त्याचा सविस्तर अभ्यास आजच्या भागामध्ये आपण करणार आहे म्हणजे इथून मागे आपण सिंगल कॅन्डल फॉर्मेशन टू कॅन्डल फॉर्मेशन आणि थ्री कॅन्डल फॉर्मेशनच्या काही स्टिकचा अभ्यास केलेला आहे तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस पण केलेली असेल मी तुम्हाला वारंवार सांगत असतो जे आपण कॅन्डलस्टिकचा तुम्ही अभ्यास करत असता त्याची चार्टवरती जाऊन पहिली प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येत असतं की हा पॅटर्न कोणत्या ठिकाणी बनतोय सपोर्टला बनतोय की रेजिस्टन्सला बनतोय मग त्या ठिकाणी आपण एंट्री कशी घेतली पाहिजे हे तुम्हाला लक्षात येत असतं मग तुम्ही काय करायचं असतं जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघत असतात तो बघितल्यानंतर तुम्ही पहिले चार्टवरती जाऊन त्याची प्रॅक्टिस पण करायची आहे ठीक आहे तर आज आपण अभ्यास करणार आहोत थ्री व्हाईट सोल्जरचा तर हा एक काय असतो बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असतो मग तुम्हाला लक्षात आलेला असेल की याचं फॉर्मेशन कोणत्या ठिकाणी होत असतं तर ह्या कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं ते सपोर्टला हे तुम्ही लक्षात घ्यायचंय कोणत्या ठिकाणी सपोर्टला हा एक काय असतो बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असतो त्यामुळे याचं फॉर्मेशन होत असतं सपोर्टला जे पण बुलिश रिव्हर्सल पॅटर्न बनत असतात ते सपोर्टला बनत असतात आणि जे पण बेरीश पॅटर्न बनत असतात ते बनत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये थ्री कॅन्डल फॉर्मेशन झालेलं असतं म्हणजे मागे आपण बघितलेलं होतं जसं आपण हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलेला होता त्यानंतर शूटिंग स्टार बघितलेला होता यामध्ये काय व्हायचं सिंगल कॅन्डल फॉर्मेशन व्हायचं म्हणजे त्या ठिकाणी एक सिंगल कॅन्डल बनायची पण यामध्ये बनत असते तीन कॅन्डल तीन कॅन्डल मिळून या कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं आणि या ठिकाणी थ्री व्हाइट सोल्जर याला नाव का देण्यात आलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहित पण असेल जपान या देशाने स्टिकचा शोध लावलेला होता आणि जेव्हा स्टिकचा शोध लागलेला होता तेव्हा जी ग्रीन कॅन्डल बनायची ही व्हाईट कलरची बनायची कोणता कलर असायचा तिचा व्हाईट व्हाईट कलरची ती बनायची आणि त्यानंतर रेड कलरची कॅन्डल जी बनायची ती ब्लॅक कलरची बनायची कोणत्या कलरची ब्लॅक कलरची जर तुम्ही कॅन्डलस्टिक डिपली स्टडी कराल म्हणजे कॅन्डलस्टिकचा शोध कोणी लावलेला होता कोणत्या देशाने होता त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्या कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं होतं सुरुवातीला ते व्हाईट कॅन्डल आणि ब्लॅक कॅन्डल मध्ये झालेलं होतं तर या ठिकाणी काय व्हायचं मग तीन कॅन्डल या व्हाईट कलरच्या बनलेल्या असायच्या सपोर्टला त्यामुळे या कॅन्डलला थ्री व्हाईट सोल्जर असं नाव देण्यात आलेलं होतं जपान या देशाने कॅन्डलस्टिक असं नाव ठेवलेलं आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे मग या ठिकाणी प्राईज ची मुवमेंट कशी होत असते म्हणजे सपोर्ट पासून अपसाईडला प्राईस कशा प्रकारे मूव्ह करत असते हे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो या ठिकाणी सपोर्टला जी बनत असते बन ही कॅन्डल बनत असते ग्रीन कलरची ही कोणत्या ठिकाणी बनणार सपोर्टला ही फर्स्ट कॅंडल या ठिकाणी बनलेली असणार म या ठिकाणी प्राईज ची ओपनिंग काय होत असते डाऊन साइडला होत असते तुम्हाला माहित आहे की ग्रीन कलर चा ओपन हा डाऊन साईडला होत असतो म्हणजे असा होत असतो मग या ठिकाणी कॅन्डलचा काय झाला हा ओपन झाला आणि हा कॅन्डलचा काय झाला क्लोज झाला मग यामध्ये दुसरी कॅन्डल जी बनत असते तिचा ओपन या ओपनच्या वरतीच या ठिकाणी व्हायला हवा म्हणजे प्रिव्हियस कॅन्डल जी असते तिच्या ओपनच्या वरतीच दुसरी ही कॅन्डल जी बनत असते ही दोन नंबरची कॅन्डल हिचा ओपन या पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या वरतीच या ठिकाणी झाला पाहिजे ठीक आहे या ठिकाणी या कॅन्डलचा ओपन झाला त्यानंतर या कॅन्डलचा क्लोज जो असतो म्हणजे ही सेकंड कॅन्डल जी असते हिचा क्लोज या प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोजच्या वरती या ठिकाणी यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी हा क्लोज या ठिकाणी त्या कॅन्डलचा होईल ठीके त्यानंतर पुन्हा तिसरी कॅन्डल जी बनत असते तिचा ओपन पण त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या म्हणजे दोन नंबर कॅन्डलच्या ओपन प्राईसच्या वरतीच या ठिकाणी व्हायला पाहिजे मग या ठिकाणी या कॅन्डलचा ओपन होईल आणि पुन्हा या तीन नंबरच्या कॅन्डलचा ओपन प्रिव्हियस कॅन्डल म्हणजे दोन नंबरचे कॅन्डल जे असेल तिच्या क्लोथच्या वरतीच या ठिकाणी यायला पाहिजे ठीक आहे असं फॉर्मेशन जेव्हा या कॅन्डलचं होत असतं तेव्हा आपण तिला थ्री व्हाईट सोल्जर पॅटर्न असं म्हणत असतो हा एक बुलिश पॅटर्न या ठिकाणी होत असतो मग यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की प्राइसची मुवमेंट ही आता अप साइडला होते म्हणजे पहिले कोणत्या साईडला होत होती डाऊन साईडला आता त्यानंतर अपसाइडला या ठिकाणी होत आहे असं यावरून आपल्याला लक्षात आहे तर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला या ठिकाणी किंमत टाकून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्राइसची मुवमेंट ही अपवर्ड साईडला कशा प्रकारे होत आहे मग आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया म्हणजे एक स्टॉक असेल आपण पन्नास रुपयाचा स्टॉक या ठिकाणी पकडूया त्याची ओपनिंग प्राइस असेल पन्नास रुपये ठीक आहे म्हणजे आजच्या दिवसाचं एक उदाहरण घेऊया की आजचा पहिला दिवस आहे जेव्हा सपोर्टला कॅन्डलचा सपोर्टला कॅन्डलचा फॉर्मेशन होत आहे हा स्टॉक जो आहे पन्नास रुपयाला या ठिकाणी ओपन झालेला आहे ही कोणती प्राइस झाली त्याची ओपन प्राइस ठीक आहे आणि याचा क्लोज झाला साठ रुपयाला किती रुपयाला साठ रुपयाला ठीक आहे म्हणजे या स्टॉकचा जो क्लोज झाला हा काय झाला क्लोज हा काय झाला क्लोज हा क्लोज किती रुपया झाला साठ रुपयाला झाला मग दुसऱ्या दिवशी काय होईल प्राइस ही गॅप डाऊन पण ओपन होऊ शकते किंवा गॅपअप पण ओपन होऊ शकते तुम्ही लक्षात घ्यायचं तो मॅटर करत नाही आता या ठिकाणी प्राईजची ओपनिंग जी व्हायला पाहिजे याच्या ओपनिंगच्या वरती व्हायला पाहिजे म्हणजे याची ओपनिंग किती झालेली पन्नास रुपये मग या ठिकाणी सेकंड कॅन्डल म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी प्राईजची ओपनिंग या ठिकाणी होऊ शकते ती पंचावन्न रुपयाला किती पंचावन्न रुपयाला ठीक आहे या ठिकाणी गॅपअप पण ओपन होऊ शकते कसं समजा प्राइस ची ओपन झालेली पन्नास रुपयाला कितीला झालेली प्राईज ओपन पन्नास रुपयाला क्लोज झालेला आहे तिचा क्लोज कितीला झालाय साठ रुपयाला कितीला साठ रुपयाला मग दुसऱ्या दिवशी असं पण होऊ शकते की प्राइस ही गॅप अप ओपन होऊ शकते म्हणजे साठ रुपयाला क्लोज झालाय तर त्याची ओपनिंग रुपयाला पण होऊ शकते रुपयाला ओपन झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अशी ग्रीन कलरची कॅन्डल ती बनवणार असं पण या ठिकाणी होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या पण प्राइसची मुवमेंट अपसाईडला या ठिकाणी व्हायला हवी तर ती कशी होत असते हेच मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय मग या ठिकाणी प्राइसची ची ओपनिंग होणारी पंचावन्न रुपयाला ठीक आहे मग या ओपनच्या वरतीच या ठिकाणी दुसरा ओपन झालेला आहे म्हणजे ही ओपनिंग प्राइस झाली दुसऱ्या दिवसाची ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी प्राइस ही क्लोज कोणत्या ठिकाणी होणार तर ती पासष्ट रुपयाला होणार किती रुपयाला पासष्ट रुपये ही काय असणार क्लोज ही काय असणार क्लोजिंग प्राइस तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पासष्ट रुपये ही दुसऱ्या दिवसाची क्लोजिंग प्राइस असणार आहे ठीक आहे म्हणजे प्रीवियस क्लोजच्या वरतीच या ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलचा क्लोज पण यायला हवा म्हणजे या ठिकाणी क्लोज कितीला झाला साठ रुपयाला मग दुसऱ्या दिवसाचा क्लोज जो व्हायला पाहिजे या साठ रुपयाच्याच वरती या ठिकाणी व्हायला पाहिजे ठीक आहे मग हा कितीला झाला पासष्ट रुपयाला मग तिसऱ्या दिवशी काय होईल प्रिव्हियस डे म्हणजे या दुसऱ्या दिवसाची ओपनिंग प्राइस किती होती पंचावन्न रुपये मग या ठिकाणी प्राइस कितीला ओपन व्हायला पाहिजे ती होऊ शकते जवळजवळ जा, तुमची एकसष्ट रुपयाला ओपन ओपन होऊ शकते किंवा बासष्ट रुपयाला पण या ठिकाणी ती ओपन होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे एकसठ बासष्ट रुपयाला या ठिकाणी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या दिवसाच्या कॅन्डलचा आपण एक कोणत्या दिवस असं घेतोय तिसऱ्या दिवसाचं तिसऱ्या दिवसाच्या कॅन्डलचा या ठिकाणी क्लोज जो होणार आहे किंवा प्रिव्हियस क्लोजच्या वरती या ठिकाणी व्हायला हवा म्हणजे त्या ठिकाणी प्राइस ही तुमची क्लोज होणार आहे सत्तर रुपयाला ठीक आहे असं फॉर्मेशन जेव्हा प्राइस या ठिकाणी होत असतं तेव्हा त्याला आपण थ्री व्हाईट सोल्जर पॅटर्न असे म्हणत असतो या ठिकाणी काय होते प्राइसची मुवमेंट अपसाईडला होत आहे हे तुम्हाला लक्षात यायला हवं तर प्राइसची मुवमेंट कशा प्रकारे होत असते मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक फिगर काढून दाखवतो म्हणजे लाईन चार्टची या ठिकाणी तुमची प्राईस झालेली ओपन पण पन्नास रुपयाला प्राइस तुमची पन्नास रुपयाला ओपन झाली ओपन झाल्यानंतर ती गेली साठ रुपयाला या ठिकाणी अशी साठ रुपयाला गेली ठीक आहे दुसऱ्या दिवशी तिची ओपनिंग केव्हा झाली होती दुसऱ्या दिवशी त्या प्राइसची ओपनिंग कितीला झालेली होती पंचावन्न रुपयाला पंचावन्न रुपयाला त्या प्राइसची ओपनिंग झालेली होती म्हणजे असा हा लाईन चार्ट या ठिकाणी बनणार आहे बन पंचावन्न रुपयाला झाली त्यानंतर तिची क्लोजिंग झाली पासष्ट रुपयाला किती रुपयाला झाली पासष्ट रुपयाला अशी पासष्ट रुपयाला या ठिकाणी क्लोजिंग झाली त्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी काय झालं प्राइस ही ओपन झाली एकसष्ट रुपयाला म्हणजे या ठिकाणी ती अशी ओपन होणार अशी या ठिकाणी ती ओपन होणार एकसष्ट रुपयाला ओपन झाली असं गृहित धरूया आपण ठीक आहे एकसष्ट रुपयाला ओपन झाली त्यानंतर ती क्लोज झाली सत्तर रुपयाला तिला झाली क्लोज सत्तर रुपयाला मग यावरून तुमच्या लक्षात आहे की ही कोणत्या साईडला जाते साईडला जाते मग या ठिकाणी आपण ट्रेंड कोणता बनवला पाहिजे तर तो बुलिश ट्रेंड बनवला पाहिजे कोणता बुलिश ट्रेंड कारण की या ठिकाणी ची मुवमेंट काय होते अप साईडला होते तुम्हाला लक्षात आलेलं असेल पन्नास रुपयाला ही ओपन झाली पुन्हा क्लोज झाली साठ रुपयाला पुन्हा ओपन झाली पंचावन्न रुपयाला पुन्हा प्राइस गेली पासष्ट रुपयाला पुन्हा आली एकसष्ट रुपयाला आणि पुन्हा गेली सत्तर रुपयाला म्हणजे प्राइसची मुवमेंट कशी होती अपसाईडला होते या अप ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल मग या ठिकाणी आपण एक बुलीश ट्रेड बनवायचा असतो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे पाच मिनिटांच्या चार्ट मध्ये बघा पंधरा मिनिट चार्ट त्यानंतर वन आवरचा जो चार्ट असतो त्याच्यामध्ये पण असं कॅन्डलचं फॉर्मेशन होऊ शकतं त्यानंतर विकली चार्ट मध्ये पण अशा प्रकारचं फॉर्मेशन होऊ शकतं तुम्ही वरती रीड करायचं असतं यावरून काय लक्षात येतंय की प्राइस ही आता अपसाईड ला मूव्ह होते प्राईज ची काय होते मुवमेंट होते अपसाईड ला ही आपल्याला तीन कॅन्डल वरून लक्षात येत असतं ठीक आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका कारण की तुम्हाला या तीन कॅन्डल दिसत असतील तर या ठिकाणी तुमचं थोडं कन्फ्युजन पण होणार आहे पण तुम्ही रिपीट करून बघायचंय व्हिडिओला की प्राइसची मोवमेंट या ठिकाणी कशी होते मी तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी ओपन आणि क्लोज फॉर्मेशन होतंय हे दाखवते हो तुम्ही रिपीट व्हिडिओ करून बघू शकतात ठीक आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका जर तुम्हाला काही क्युरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण मला मा टाकत चला मी रिपीट तो व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करेल ठीक आहे तर ही प्राइसची मुवमेंट तुम्ही लक्षात घ्यायची फक्त ही प्राइसची मुवमेंट जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग खूप इझिली करू शकता म्हणजे तुमची अॅक्युरेसी खूप जास्त प्रमाणात त्यामध्ये येऊ शकते ठीक आहे म्हणजे तुम्ही इंट्राडे मध्ये जर ट्रेडिंग करत असाल बिगिनर असतील त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग टाळायचंही शक्यतो पण जे पण ट्रेड करत असतील ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर अशी प्राइस ॲक्शन तुम्हाला लक्षात जर आली तर तुमची अॅक्युरेसी जी असते कशाची ट्रेडिंगची ती या ठिकाणी वाढणार आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे मी टेक्निकल अनालिसिसचे व्हिडिओ पण बनवत असतो त्यामध्ये पण तुम्हाला सांगत असतो की तुम्ही प्राइस ऍक्शनवरती भर द्यायचा आहे प्राइस ॲक्शन काय असते हीच प्राइस ॲक्शन असते कॅन्डलस्टिक आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही कॅन्डलस्टिक शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राइसची ऍक्शन लक्षात आलेली असेल तर मी आता दुसऱ्या स्लाइडवरती घेऊन जातो त्या ठिकाणी एक फिगर काढतो म्हणजे एखाद्या स्टॉकचा ट्रेंड हा डाऊन साईडला चालू असेल आणि सपोर्टला अशा कॅन्डलचं फॉर्मेशन झालं तर मग त्या ठिकाणी आपण बायची एंट्री केव्हा बनवायची असते ते मी तुम्हाला दुसऱ्या स्लाईडवरती नेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की मग आपण कोणत्या ठिकाणी बायची पोझिशन बनवली पाहिजे तर आपण जाऊया दुसऱ्या स्लाइडवरती तर आपण एका स्टॉकचं उदाहरण या ठिकाणी घेऊया म्हणजे त्याचा ट्रेंड चालू असणार डाऊन साइडला कोणता ट्रेंड डाऊन ट्रेंड अशा रेड कलरच्या कॅन्डल बनवत एखादा स्टॉक असेल आपण हे डेली चार्टमध्ये बघतोय ठीक आहे डेली चार्टमध्ये अशा रेड कलरच्या कॅन्डल या ठिकाणी बनत जातील एखादी ग्रीन कलरची कॅन्डल पण बनेल म्हणजे त्या ठिकाणी काय होत असतं बाहेर ऍक्टिव्हेट होत असतात ते प्राइसला थोडा वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न पण करत असतात पण त्या ठिकाणी काय होत असतं अग्रेसिव्हली जे पण सेलर असतात हे प्राईजला खाली घेऊन येत असतात म्हणजे डाऊन साईडला घेऊन येत असतात ठीक आहे अशी प्राईज या ठिकाणी आली मग या ठिकाणी रिव्हर्सल कसा होत असतो या ठिकाणी अशा कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं अशा अशा ग्रीन कलरचे कॅन्डल बनत जातील अशा अशा तीन कलरचे कॅन्डल या ठिकाणी बनत जातील म्हणजे ह्या कॅन्डलचा ओपन झाला हा ह्या कॅन्डलचा ओपन झाला हा त्यानंतर तिसऱ्या कॅन्डलचा ओपन झाला हा मग याच्यामध्ये काय होत असतं प्रिव्हियस कॅन्डल जे असते तिचा ओपन म्हणजे ह्या कॅन्डलचं ओपनच्या वरती कॅन्डलचं ओपन यायला पाहिजे पुन्हा तिसऱ्या कॅन्डलचं ओपन या ठिकाणी व्हायला पाहिजे हे कॅन्डलचा क्लोज या ठिकाणी झालेला आहे पुन्हा ह्या कॅन्डलचा क्लोज या प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोजच्या वरतीच यायला पाहिजे असा त्यानंतर तिसऱ्या कॅन्डलचा क्लोज यायला पाहिजे सेकंड कॅन्डलच्या वरच्या साईडलाच यायला पाहिजे ठीक आहे तेव्हा आपण याला म्हणत असतो थ्री व्हाईट सोल्जर पॅटर्न ठीक आहे मग प्राईजची मुवमेंट आता काय अप साईडला होणार असं इंडिकेशन आपल्याला या तीन कॅन्डल देत असतात मग या ठिकाणी ट्रेड कसा एक्झिक्यूट करायचा असतो म्हणजे कोणत्या ठिकाणी आपल्याला बायची पोझिशन बनवायची असते काही जण म्हणत असतात की या कॅन्डलचा हाय झाला या कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होत असतो तेव्हा आपण या ठिकाणी बायची पोझिशन इनिशिएट करायची असते म्हणजे एक्झिक्यूट करायची असते पण या ठिकाणी आपली रॉंग एंट्री बनत असते तुम्ही लक्षात घ्यायचंय का बनत असते त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो तीन दिवस या ठिकाणी प्राईजची अपसाईडला मुवमेंट झालेली असते पूर्ण बाहेर जे असतात या ठिकाणी प्राइसला वरती घेऊन जात असतात पण त्या ठिकाणी काय होत असतं थोडी प्रॉफिट बुकिंग पण येत असते काय येत असते प्रॉफिट बुकिंग म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पन्नास रुपयाचा शेअर या ठिकाणी बाय केलेला असेल या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होणार असतं सत्तर पंच्याहत्तर रुपयांचं म्हणजे वीस रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी झालेलं असतं किती वीस रुपयांचं प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी झालेलं असतं मग तुम्ही काय करत असतात तुम्हाला जर पाच पर्सेंट किंवा सात पर्सेंट असं प्रॉफिट जर झालेलं असेल तर इक्विटीमध्ये तुम्ही काय करत असतात मग तुमचं प्रॉफिट बुक करत असतात ठीक आहे तुम्हीच नाही तर जे एफ आय असतात डीआय असतात ते पण या ठिकाणी आपल्या क्वांटिटी सेल करायला सुरुवात करत असतात कारण की एवढी तीन दिवसांची रॅली त्यांना या ठिकाणी मिळालेली असते त्यामुळे ते या ठिकाणी काय करत असतात प्रॉफिट बुकिंग करत असतात ठीक आहे मग प्राइस डाऊन साईडला पण येत असते तुम्ही लक्षात घ्यायचंय त्यामुळे या ठिकाणी ताबडतोब आपल्याला एंट्री करायची नसते आपण त्या ठिकाणी काय होत असतो ट्रॅप होत असतो ट्रॅप होण्याचे जास्त चान्सेस या ठिकाणी असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं या ठिकाणी एंट्री अवॉइड करायची असते मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं प्राइजला खाली येण्याची वाट बघायची असते म्हणजे आपल्याला प्राईज ही जेव्हा खाली येईल आणि अप साईडला पुन्हा ब्रेक करेल तेव्हा मग आपल्याला त्या ठिकाणी बायची पोझिशन जी असते एक्झिक्यूट करायची असते ती कशी करायची असते ते मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो तर प्राइजची मुवमेंट जर तुमच्या लक्षात आली तर तुमची बाईंगची आणि सेलिंगची जी एंट्री बनत असते ती परफेक्ट बनत असते ठीक आहे त्यामुळे तुम्ही प्राइसवरती नजर बनवून ठेवायची असते की आपण ह्याच ठिकाणी मग बाय केलं पाहिजे म्हणजे त्या स्टॉकची प्राइस जी असते ती डाऊन साईडला येत असते या ठिकाणी तेव्हाच आपण त्या ठिकाणी एक बायची पोझिशन बनवायची असते नाहीतर आपण त्या ठिकाणी ट्रॅप होत असतो मग या ठिकाणी काय होत असतं तीन दिवस या ठिकाणी अपवर्डला तीन दिवस आपल्याला काय होत आप असतं अपवर्ड साइड या ठिकाणी रॅली मिळालेली असते म्हणजे या ठिकाणी बायरची संख्या जास्त झालेली असते ते प्राइसला वरती घेऊन गेलेले असतात मग ते या ठिकाणी काय करत असतात प्रॉफिट बुकिंग करत असतात मग या ठिकाणी काय होऊ शकतं अशा रेड कलरच्या कॅन्डलचं पण फॉर्मेशन होऊ शकतं अशी अशा रेड कलरच्या कॅन्डलचं फॉर्मेशन पण या ठिकाणी होऊ शकतं ठीक आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी पण असं रेड कॅन्डलचं फॉर्मेशन होईल म्हणजे काय होईल प्राईज ही डाऊन साईडला येणार म्हणजे या ठिकाणी ज्यांनी पण बाईंगच्या पोझिशन बनवलेले असतील ज्यांना पाच सात पर्सेंटेज प्रॉफिट मिळालेला असेल ते काय करतील ते आपलं प्रॉफिट बुक करतील प्राईज ही पुन्हा खालच्या लेवलला येणार म्हणजे या ठिकाणी तुमची प्राइस होती सत्तर रुपयाला तुमची प्राइस होती या ठिकाणी सत्तर रुपयाला ती येणार पुन्हा या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न रुपयाला किंवा साठ रुपयाला या ठिकाणी येणार ठीक आहे मग या ठिकाणी काय होत असतं जे ह्या रॅलीमध्ये चुकलेले असतात ज्यांनी हा स्टॉक पन्नास रुपयाला बाय केलेला नसतो त्यांच्याकडून ही प्राईज वरती केलेली असते ते काय करत असतात मग या ठिकाणी बाईंग करायला सुरुवात करत असतात कारण की सत्तर रुपयांपेक्षा पण स्वस्त हा शेअर तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो मग त्या ठिकाणी काय करत असतात बाईंग करायला सुरुवात करत असतात ठीक आहे बाईंग करायला सुरुवात केल्यानंतर प्राइस ही वरती जात असते अशी वरती जात असते म्हणजे या ठिकाणी काय होत असतं ग्रीन कलरच्या कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन असतात त्यानंतर डीआय असतात एच एन आय असतात त्यांना पण या ठिकाणी प्राइज स्वस्तात मिळत असते या ठिकाणी तर त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं असतं पण या ठिकाणावरून पुन्हा डाऊन साईडला प्राइज आल्यानंतर त्यांना स्वस्तामध्ये या ठिकाणी ते स्टॉक उपलब्ध होत असतात त्या ठिकाणी ते पण बाईंग करायला सुरुवात करत असतात मग या ठिकाणी बाईंगचं प्रेशर जे असतं जास्त प्रमाणात येत असतं मग पुन्हा या ठिकाणी अशा ग्रीन कलरच्या कॅन्डल बनत असतात अशा मग अशा ग्रीन कलरच्या कॅन्डल या ठिकाणी बनल्यानंतर जेव्हा प्रिव्हियस स्विंग हाय जो असतो म्हणजे या ठिकाणी ज्या तीन कॅन्डल बनलेल्या होत्या त्या तीन कॅन्डलचा हाय जेव्हा या ठिकाणी ब्रेक होत असतो तेव्हा मग आपल्याला या ठिकाणी एक बाईची पोझिशन बनवायची असते म्हणजे एक्झिक्यूट करायची असते ही आपली होत असते परफेक्ट एंट्री कोणती एंट्री होत असते आपली ही परफेक्ट एंट्री होत असते त्यामध्ये मग तुम्ही छोटा स्टॉप लॉस लावून पण यामध्ये एक बाईची एंट्री एक्झिक्यूट करू शकतात मग त्या ठिकाणी आपल्याला अपवर्ड साइडला अशी रॅली त्या स्टॉक मध्ये बघायला मिळत असते म्हणजे अशा ग्रीन कलरच्या कॅन्डलचं फॉर्मेशन होत होत जो स्टॉक जो असतो अपवर्ड साईडला या ठिकाणी करायला लागत असतो ठीक आहे मग या ठिकाणी त्याचा अप ट्रेंड चालू होत तुम्ही लक्षात घ्यायचं आहे जेव्हा या कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होत असतो ताबडतोब या ठिकाणी एंट्री बनू नका या ठिकाणी ट्रॅप होण्याचे जास्त चान्सेस असतात या ठिकाणी काही जणांना पाच पर्सेंट काही जणांना आठ पर्सेंट काही जणांना दहा पर्सेंट प्रॉफिट या ठिकाणी मिळालेली असते त्यामुळे ते काय करत असतात या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करत असतात मग आपण ती प्राइस खाली येण्याची वाट बघायची आणि जेव्हा पुन्हा ती ब्रेकआउट देईल तेव्हा मग त्यामध्ये आपण एक बायची पोझिशन इनिशिएट करायची असते ठीक आहे ही प्राइजची मुवमेंट तुम्हाला लक्षात आलेली असेल की कशा प्रकारे प्राइसची मुवमेंट होते मग त्या ठिकाणी आपण बायची पोझिशन कशी एक्झिक्युट केली पाहिजे हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर पुन्हा मी एकदा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि प्राइस यामध्ये टाकून दाखवतो म्हणजे कशा प्रकारे प्राईज मूव्ह होते आणि मग कोणत्या प्राईजला तुम्ही या स्टॉकला या ठिकाणी बाय केलं पाहिजे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी आता समजून सांगतो तर प्राईजच्या मोमेंटवर तुम्ही लक्ष ठेवायचं असतं कारण की दोन तीन कॅन्डल तुम्ही बुलिश बघितल्यानंतर तेव्हाच त्यामध्ये बाईची पोजिशन बनवत असतात मग त्या ठिकाणी तुम्ही काय होत असतात ट्रॅप होत असतात तर त्यापासून तुम्ही वाचायचं आहे आणि आपली पोझिशन परफेक्ट कशी बनवू शकते याचा विचार तुम्ही करायचा असतो तर डायरेक्ट अशा बुलिश कॅन्डल बघितल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एंट्री बनवायची नसते एक वाट बघायची असते प्राईजच्या खाली येण्याची जेव्हा प्राईज खाली येत असते तेव्हा त्या ठिकाणी मग आपली एंट्री जी परफेक्ट बनवत असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला आता प्राइसची मुवमेंट कशी होते ते मध्ये या ठिकाणी दाखवतो पहिले पण दाखवलं होतं पण पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ही समजा पहिल्या दिवसाची कॅन्डल बनलेली आहे सपोर्टला ही कोणत्या ठिकाणी बनते सपोर्टला ठीक आहे सपोर्टला या कॅन्डलचं परमिशन होत आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी पण या ठिकाणी अशी कॅन्डल बनलेली असणार दुसऱ्या दिवशी त्यानंतर तिसऱ्या दिवशी ठीक आहे समजा या ठिकाणी ओपनिंग झालेली रुपये आपण पकडू या प्राइस असणार त्या स्टॉकची या ठिकाणी ओपन झाला पन्नास रुपयाला या ठिकाणी ओपन झाला पन्नास रुपयाला या ठिकाणी त्याची क्लोजिंग झाली साठ रुपयाला किती रुपयाला झाली साठ रुपयाला पुन्हा दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ओपनिंग झाली या स्टॉकची पंचावन्न रुपयाला किती पंचावन्न रुपयाला त्यानंतर पुन्हा या स्टॉकचा क्लोज झाला पासष्ट रुपयाला असं गृहित धरूया आपण पासष्ट रुपयाला तो या ठिकाणी क्लोज झालाय पुन्हा तिसऱ्या दिवशी काय होईल या प्राईज ची ओपनिंग होईल जवळजवळ पासष्ट रुपयाला या ठिकाणी त्याची ओपनिंग होऊ शकते ठीक आहे बासष्ट रुपयाला ओपन झाल्यानंतर या स्टॉकचा पुन्हा क्लोज झालेला असणार तिसऱ्या दिवशी तो सत्तर रुपयाला या ठिकाणी झालेला असणार ठीक आहे प्राइसची मुवमेंट काय होते अपसाईडला होते प्राइस मूव्ह होते अप ला ठीक आहे पहिले काय व्हायचं प्राइसची मुवमेंट ही डाऊन साईडला व्हायची आता मुवमेंट कोणत्या साईडला होते अपसाईडला होते ठीक आहे मग या ठिकाणी आपण ट्रॅप व्हायचं नसतं कसं तुम्ही जर लेवल मार्क केली म्हणजे या कॅन्डलचा हाय या ठिकाणी जर मार्क केला तुम्ही असं मार्क केला या कॅन्डलला ठीक आहे तुम्ही काय कराल की या दिवशी जर पुन्हा एक बुलिश कॅन्डल बनायला लागले तर त्यामध्ये तुम्ही एंट्री बनवाल म्हणजे कशी अशी एंट्री तुम्ही या ठिकाणी बनवाल म्हणजे एक बुलिश कॅन्डल बघितली की तुम्ही यामध्ये बायची एंट्री एक्झिक्यूट कराल म्हणजे या ठिकाणी तुम्ही बाय कराल किती रुपयाला सत्तर रुपयाला पहिली प्राइस कोणती झाली तुमची सत्तर रुपये तुम्ही ट्रॅप कसे होऊ शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमची बँक रे झाली सत्तर रुपयाला ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल चौथ्या दिवशी हे चाललं तुमचं किती चौथ्या दिवशी मग पाचव्या दिवशी काय होईल या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येईल अशी या ठिकाणी काय होईल रेड कॅन्डलचं फॉर्मेशन होईल ज्यांना पण आठ पर्सेंट दहा पर्सेंटचे प्रॉफिट या ठिकाणी होत असणार ते काय करणार या ठिकाणी आपलं प्रॉफिट बुक करणार कारण की तीन चार दिवस त्यांना सलग रॅली या ठिकाणी मिळालेली असते त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्रॉफिट होत असते या ठिकाणी ते काय करत असतात म्हणजे स्टॉकला सेल करायला सुरुवात करत असतात आणि तुम्ही या ठिकाणी काय केलेलं असतं बाय केलेलं असतं ज्यांनी या ठिकाणी बाय केलेलं असतं ते काय करत असतात या ठिकाणी सेल करत असतात पण त्याच ठिकाणी तुम्ही बायची पोझिशन बनवत असतात म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय होत आहे ट्रॅप होत आहे ही प्राइस डाऊन साईडला येते म्हणजे या ठिकाणी जर सत्तर रुपयाला या ठिकाणी क्लोज दिलाय ठीक आहे दुसऱ्या दिवशी ओपन झालेली आहे ती जवळजवळ असं समजूया की आपण सहासष्ट रुपयाला या ठिकाणी ओपन झाली आणि त्यानंतर तिने क्लोजिंग दिला आहे पंच्याहत्तर रुपयाचा ठीक आहे तुमची बाईंग प्राइस कोणती असणार आहे पंच्याहत्तर रुपयाची बाय किती असणार आहे एक उदाहरण धरूया आपण पंच्याहत्तर रुपयाची तुमची बाय प्राईज असणार आहे ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी प्राईज ही ओपन होणार चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपयालाच आणि त्या ठिकाणी डाऊन ट्रेंड तिचा चालू होणार म्हणजे अशा रेड कलरच्या कॅन्डल या ठिकाणी बनत जातील ठीक आहे मग तुमची पंच्याहत्तर रुपयांवरून प्राईज या ठिकाणी आलेली असते ती बासष्ट रुपयाला किती बासष्ट रुपयाला किती बासष्ट रुपयाला मग तुम्हाला त्या ठिकाणी लॉस किती होत असतो या ठिकाणी लॉस होईल तुम्हाला तेरा रुपयांचा म्हणजे तुम्ही काय असतात लॉसमध्ये असतात तुम्ही त्या ठिकाणी काय ट्रॅप झालेले असतात तुम्ही काय म्हणत असतात की या ठिकाणी आता स्टॉक अजून खाली जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही काय करत असतात त्या लॉसला बुक करत असतात तुम्ही काय करत असता तेरा रुपयांचा लॉस या ठिकाणी बुक करत असतात त्या लॉस पासून आपल्याला वाचण्यासाठी काय करायचं असतं ही प्राइस झालेली असते बासष्ट रुपयाला कितीला बासष्ट थोड क्लिअर करतो मी तुमच्या लक्षात येईल तुमची प्राइस आलेली असते रुपयाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करत असतात लॉस बुक करत असतात ठीक आहे पण या ठिकाणी काय होत असतं जेव्हा एफ आय असतात डीआय असतात काही इन्स्टिट्युशन असतात एच एन आय असतात आपले रिटेल ट्रेडर जे असतात त्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं नसतं ठीक आहे मग त्यांना पुन्हा या ठिकाणी पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये प्राइस ही जास्त होती पण तो स्टॉक त्यांना मिळाला बासष्ट रुपयाला मग त्यांनी या ठिकाणी पुन्हा बाईंग करायला सुरुवात केली काय केलं बाईंग केलं म्हणजे अशा ग्रीन कलरच्या कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी होणार आणि एफ आय जे असतात ते पण या ठिकाणी बाईंग करायला सुरुवात करत असतात मग या ठिकाणी बाईंगचं प्रेशर जे असतं जास्त प्रमाणात येत असतं मग आपल्याला या ठिकाणी एंट्री बनवायची असते या ठिकाणी तिचा हाय जेव्हा या ठिकाणी ब्रेक होत असतो तेव्हा मग आपल्याला त्या ठिकाणी बायची एंट्री बनवायची असते तुम्ही लक्षात घ्यायचंय ही आपली असते परफेक्ट एंट्री ठीक आहे जर तुमच्या शेअर ची क्लोजिंग या ठिकाणी बासष्ट रुपयाला झालेली असेल तर या ठिकाणी क्लोजिंग ती होणार पुन्हा चौसष्ट रुपयाला या ठिकाणी होणार ती सत्तर रुपयाला या ठिकाणी होणार पंच्याहत्तर रुपयाला जेव्हा ह्या ओरिजेंटल लाईनचा या ठिकाणी ब्रेकआउट होत असतो मग आपण चौऱ्याहत्तर किंवा पंच्याहत्तर रुपयाला या ठिकाणी तो स्टॉक बाय करायचा असतो या ठिकाणावरून आपल्याला अपसाईडला एक मोवमेंट बघायला मिळत असते म्हणजे आपला अप ट्रेंड त्या ठिकाणी चालू होत असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ही प्राइजॅक्शन या ठिकाणी बनत असते अशी म्हणजे पहिले तुमचा हा लो होता या ठिकाणी एक हायचं फॉर्मेशन झालं त्यानंतर या ठिकाणी एक हायर लोचं फॉर्मेशन झालं त्यानंतर पुन्हा हायर हाईचं फॉर्मेशन या ठिकाणी झालं म्हणजे अशी प्राइजेक्शन या ठिकाणी बनत असते कोणताही स्टॉक तुम्हाला अपसाईडला ताबडतोब रॅली देऊ शकत नाही म्हणजे असं नाही की अशा ग्रीन कॅन्डल त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी ग्रीन कॅन्डल त्यानंतर तिसऱ्या दिवशी अशी ग्रीन कॅन्डल चौथ्या दिवशी अशी ग्रीन कॅन्डल असं कधी होत नाही थोडं प्रॉफिट बुकिंग त्यामध्ये येत असतं मग त्या संधीचाच फायदा आपल्याला उचलायचा असतो म्हणजे जेव्हा ही खाली येत असते या प्रिव्हियस कॅन्डलचा जेव्हा ब्रेकआउट होत असतो तेव्हा मग आपल्याला त्या ठिकाणी बायची पोझिशन बनवायची असते ठीक आहे स्टॉप लॉसेस हे छोटे असतात या ब्रेकआउटला जर तुम्ही बायची पोझिशन बनवली तर त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस जो असतो तो छोटा बनत असतो आणि बाईंगची एंट्री जी बनत असते ती परफेक्ट या ठिकाणी बनत असते तुम्हाला लक्षात यायला हवं तर प्राईज ऍक्शन बघून मग कशी एंट्री घेतली पाहिजे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्यवस्थित लक्षात पण आलेले असेल तुम्ही चार्टवरती जायचं आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे कारण की मी माझ्या अनुभवातून सांगतोय मी पण पहिले असंच बघायचो दोन तीन कॅन्डल अशा बुलिश बांधल्या की त्यामध्ये एंटर व्हायचो आणि त्या ठिकाणवरूनच डाऊन ट्रेंड चालू व्हायचा त्या ठिकाणी काय व्हायचा मग लॉस व्हायचा आणि त्यामधूनच मी शिकलेलो आहे की प्राईजची मुवमेंट कशी होत असते त्यानुसारच आपण ट्रेड घेतला पाहिजे ठीक आहे तुम्हाला लक्षात आलेली असेल प्राइसची मुवमेंट प्रकारे होत असते त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुम्ही कॅन्डलस्टिकचा अभ्यास करत चाला तर या कॅन्डलमध्ये तुम्हाला समज येत असेल की थ्री व्हाईट सोल्जर पॅटर्न कसा बनत असतो त्याचं लॉजिक काय असतं ची मुवमेंट कशाप्रकारे होत असते हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि कॉमेंट पण करत जा कारण की तुम्ही जर कॉमेंट केले तर मला पण थोडे मोटिव्हेशन मिळत असते त्यामुळे व्हिडिओला तुम्ही नक्की कॉमेंट करत चला जय हिंद